आषाढी वारीसाठी पंढरपुरात पोहोचल्यानंतर पुंडलिक घाटावरून पडून वारकरी जखमी झाला त्यांच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पांडुरंगाच्या भेटीसाठी दर करत पायी चालणारे वृद्ध वारकरी पंढरपुरात पोहोचल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटाकडं पायऱ्या उतरत असताना तोल जाऊन पडल्यानं जखमी झाले पुंडलिक घाटावर रविवारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली बालाजी रामराव घोरवाड वयसाठ राहणार लादखूर तालुका कंधार जिल्हा नांदेड असं या वारकऱ्याचं नाव आहे यातील बालाजी घोरवाड हे आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुराकडे पायीवारी करण्यासाठी चालत पंढरपुराकडे येत होते दरमजल करत रविवारी ते पंढरपुरात पोचले चंद्रभागेच्या पात्रात आंघोळ करण्यासाठी ते त्यांच्या सोबत्यांसमवेत कुंडली घाटाच्या पायऱ्या पार करत असताना तोल गेल्यानं ते खाली पडले यामुळं त्यांच्या उजव्या पायाला मार लागला प्रथम उपचारासाठी त्यांना पंढरपूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार करून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती स्थिर आहे सिव्हिल पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे